नमस्कार मुलांनो, ऑनलाईन मराठी तासिकामध्ये मी तुमचे स्वागत करते. आयुष्यातील सर्वात मोठा गुरु म्हणजे शिक्षक हा अनुभव असतो, कारण अनुभवाने आपण काही शिकतो. आपल्याला आयुष्यात अनेक लहान मोठे अनुभव येत असतात, काही चांगले तर काही दुःखदायक असतात, परंतु प्रत्येक अनुभव आपल्याला आपलं जीवन जगायची दिशा दाखवतो, त्यामुळे ते आपल्याला सतत मार्गदर्शन करत असतात. आज आपण डॉक्टर अनिल काकोडकर यांचे दोन अनुभव अभ्यासणार आहोत, जे आपले जीवन ध्येय पूर्ण करण्यासाठी नक्कीच मार्गदर्शन करतील. आज आपण अभ्यासणार आहोत स्थूल वाचन पाठ मोठे होत असलेल्या मुलांनो. डॉक्टर अनिल काकोडकर हे या पाठाचे लेखक आहेत. मुलांनो, स्थूल वाचन पाठ जे परीक्षेमध्ये यावर परीक्षेत दिला जात नाही, त्यामुळे या पाठाचे योग्य पद्धतीने आकलन व अभ्यास करणे आवश्यक आहे. प्रस्तुत पाठ हा पत्र स्वरूपात आहे. मोठे होत असलेल्या मुलांनो म्हणजे जी वयाने मोठे होत आहेत, नवीन जगात वावरणार आहेत, जीवनाच्या मार्गावर त्यांना उंच उडायचे आहेत, अशा विद्यार्थ्यांना म्हणजेच मुलांनो तुम्हाला उद्देशून हे पत्र त्यांनी लिहिलेले आहे. व त्यांनी आपले बार्कमधील दोन अनुभव सांगितलेले आहेत. हे अनुभव तुमच्या जीवनासाठी नक्कीच मार्गदर्शन ठरतील. पाठाची सुरुवात करण्याआधी आपण लेखक परिचय करूया. डॉक्टर अनिल काकोडकर यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1943 रोजी बारावणी मध्य प्रदेश येथे झाला. हे भारतातील सुप्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ आहेत. अणुऊर्जा मंडळाचे अध्यक्ष आणि भारत सरकारच्या अणुऊर्जा विभागाचे प्रमुख अधिकारी आहेत. भारताच्या अणुऊर्जा कार्यक्रमाच्या प्रमुख पदाच्या आधी ते 1996 ते 2000 दरम्यान होमी बाबा अणुसंशोधन केंद्राचे संचालक होते. तसेच भारतातील अनेक महत्त्वाच्या वैज्ञानिक पदे सांभाळणारे व अणुचाचण्यांचे मुख्य शास्त्रज्ञ होण्याव्यतिरिक्त डॉक्टर काकोडकर हे थोरियम या इंधनावर आधारित अणुऊर्जेच्या स्वदेशी तंत्रज्ञानाचे जनक म्हणूनही ओळखले जातात. 11 मे 1998 रोजी राजस्थानच्या पोखरण येथे 3 अणुचाचणी यशस्वी प्रशिक्षण केले होते. त्यात DRDOचे वैज्ञानिक डॉक्टर APJ अब्दुल कलाम, आर चिदंबरम व लेखक अनिल काकोडकर यांचेही मोठे योगदान होते. त्यांच्याबरोबरच बार्क इस्रोच्या 80 वैज्ञानिकांची व भारतीय जवानांची फौज या कामासाठी अहोरात्र झटत होती. भारत सरकारने त्यांच्या योगदानामुळे डॉक्टर काकोडकर यांना 1998 रोजी पद्मश्री, 1999 पद्मभूषण व 2009 पद्मविभूषण या पुरस्काराने गौरवले आहेत. आता पाठाची पार्श्वभूमी अभ्यासूया. बार्क व डॉक्टर होमी बाबा यांचीही थोडक्यात माहिती अभ्यासूया. अणुशास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांनी मोठे होत असलेल्या मुलांना उद्देशून लिहिलेल्या या पत्रात त्यांना बाबा अणुसंशोधन केंद्रामध्ये काम करत असताना आलेल्या अनुभवाचे कथन केले आहे. व ते अनुभव मुलांचे भावविश्व म्हणजेच जीवनविषयक दृष्टिकोन नक्कीच समृद्ध म्हणजे परिपक्व करतील. कुठल्याही कामाची सुरुवात असंख्य छोट्या छोट्या कामामधून होत असते, म्हणून कोणतेही काम कमी दर्जाचे न मानता ते करायची सवय ठेवली तर मोठी कामे करताना अडचणी येत नाहीत, असा संदेश ते या पाठातून देतात. म्हणजेच मुलांनो, तुम्हाला कामाचे महत्त्व कळावे, तसेच कोणतेही काम कमी प्रतीचे आहेत असे न मानता ते करत राहण्याची सवय असायला पाहिजे. अशी सवय असेल तर एखादा मोठा हेतू किंवा प्रकल्प साध्य करताना अडचणी येणार नाही व ते काम अधिक कौशल्यपूर्वक करू शकतात व ते स्वतःच्या जबाबदारीने ते करतात. म्हणून लेखक म्हणतात की आपण स्वतःला सक्षम म्हणजेच मजबूत करून स्वतःच्या प्रेरणेने स्वतःचे मार्ग शोधावे व स्वतः करून दाखवावे, आणि अशा प्रकारे त्यात प्रभुत्व मिळवल्यानंतर ते इतरांकडून करून घेणे सहज शक्य होते. हा आयुष्यभर उपयोगी पडणारा धडा त्यांनी स्वतःला आलेल्या अनुभवातून मुलांना म्हणजेच तुम्हाला मुलांना दिलेला आहे, असे
अत्यंत अनमोल असा संदेश या पाठातून मुलांना तुम्हाला दिला आहे. आता आपण पाठाचे अध्ययन करूया. प्रस्तुत पाठ पत्र स्वरूपात असल्याने लेखकाने सुरुवात मोठे होत असलेल्या मुलांना असे संबोधून केले आहे. म्हणजेच जी वयाने मोठे होत आहेत, नवीन जगात वावरणार आहेत, जीवनाच्या मार्गावर उंच उडायचे आहेत, अशा विद्यार्थ्यांना म्हणजेच तुम्हाला संबोधन करतात आहेत. या पत्रातून ते तुमच्याशी बार्कमधील दोन अनुभव सांगणार आहेत. पत्राद्वारे लेखक तुमच्याशी जणू संवाद साधत आहेत. त्यांच्या आयुष्यात आलेले अनुभव, जेव्हा ते बार्कमध्ये काम करत होते तेव्हा त्यांना आलेले अनुभव तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन ठरणार अशी त्यांना खात्री म्हणजेच विश्वास आहे. कारण या अनुभवातून तुम्ही तुमच्या भूमिका म्हणजेच जे रोल जे ठरवले आहेत, बनायचं जे तुम्ही ठरवलं आहे, हा अनुभवाचा अभ्यास करून तुम्ही नक्कीच तुमचं जीवन दृष्टिकोन यशस्वी करण्यास मार्गदर्शक करतील किंवा मदत करतील. तर मुलांनो, आधी मी माझे दोन अनुभव सांगतो. हे दोनही अनुभव मी कॉलेज संपून बार्कमध्ये ट्रेनिंग स्कूलला गेलो तेव्हाचे आहेत. लेखक बार्कमधील अनुभव सांगत आहेत मुलांनो. त्यातील पहिल्या अनुभवाचे प्रथम आपण अध्ययन करूया. जेव्हा लेखक महाविद्यालयीन शिक्षण संपवून बार्कमध्ये ट्रेनिंग म्हणजेच प्रशिक्षणासाठी गेले होते तेव्हा त्यांना आलेले अनुभव ते तुम्हाला सांगत आहेत. अरे हो, बार्क म्हणजे काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. सांगतो, बार्क हे बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटर म्हणजेच बाबा अणुसंशोधन केंद्र या नावाचे लघुरूप आहे. लेखकांनी बार्कमध्ये BARC हे ॲटॉमिक रिसर्च सेंटर म्हणजेच त्याला मराठीत बाबा अणुसंशोधन केंद्र या नावाचे हे लघुरूप म्हणजे संक्षिप्त किंवा छोटे रूप होय. आता मुलांनो, आपण थोडक्यात बार्क म्हणजे काय याची माहिती अभ्यासूया. बार्क म्हणजेच BARC होय. 1948 भारतीय अणुऊर्जा आयोगाची स्थापना झाली. देशातील अणुऊर्जा कार्याची सर्व जबाबदारी या आयोगावर टाकण्यात आली. अणुऊर्जा विकास व वापर यासंबंधित सर्व प्रश्न, अणुकेंद्रीय तंत्रांची शेती व वैद्यक व उद्योगधंदे यातील विविध समस्यांकरता उपयोगी करणे या दृष्टीनेचा उपयोग करून कार्यक्षेत्रात समावेश यात केला आहे. 1954 स्वतंत्र अणुऊर्जा खात्याकडे कार्यान्वित केले आहेत. बार्क ही संस्था प्रचंड मोठी व नावाजलेली संस्था आहेत. ही संस्था अणुऊर्जेसंबंधी संशोधन कार्य करत आहे मुलांनो. होमी बाबा यांनी भारतातील अणुसंशोधनाचा पाया घातला म्हणून त्यांचे नाव या संस्थेला दिले आहेत. मुलांनो, ज्याप्रमाणे वारकरी संप्रदायाची स्थापना ज्ञानेश्वरीने केली आहेत म्हणून त्यांना वारकरी संप्रदायाचा पाया घातला असे ज्ञानेश्वरास म्हटलं जाते. त्याचप्रमाणे होमी बाबा यांनी अणुऊर्जा संशोधनाचा पाया म्हणजेच स्थापना केली. मुलांनो, थोडक्यात होमी बाबा यांची माहिती अभ्यासूया. होमी बाबा हे अणुऊर्जा अण्वस्त्र विकासाचे प्रणेते असेही म्हटलं जाते. यांचा जन्म 30 ऑक्टोबर 1901 मुंबई येथे झाला. पारसी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. मुंबईमध्ये एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये FA प्रथम वर्ष परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. मुंबई विश्वविद्यालयाच्या इंटरमिडिएट परीक्षेतही रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले व पुढचे शिक्षण घेण्यासाठी ते इंग्लंडला गेले. कॅम्ब्रिज विद्यापीठात 1930 प्रथम श्रेणीत पास झाले व 1940 भारतात परत आल्यावर त्यांनी भारतीय विज्ञान संस्था बंगलोर येथे प्रोफेसर म्हणून काम केले. 1945 टाटा मूलभूत संस्थेची स्थापना करण्यास मदत केली व त्यांचे संचालनही केले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सभेत त्यांनी हा विचार मांडला की अणुऊर्जेचा वापर शांततेच्या मार्गाने करावा असे सांगणारे पहिले भारतीय अणुशास्त्रज्ञ म्हणजेच डॉक्टर होमी बाबा होय. मुलांनो, लेखक सांगतात की होमी बाबा यांनी भारतातील अणुसंशोधनाचा पाया घातला म्हणून त्यांचे नाव या संस्थेला दिलेत. जेव्हा त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या स्मरणार्थ
त्या भारत सरकारने या संस्थेला त्यांचं नाव दिलं आहे. तर बार्क ही संस्था आता प्रचंड मोठी आहे, पण ती तेथे पण मी तेथे ट्रेनिंग स्कूलला गेलो तेव्हा ती संस्था सुरू होऊन जेमतेम 7 वर्ष झाली होती. मुलांनो, लेखक सांगत आहेत की जेव्हा ते प्रशिक्षणासाठी बार्कमध्ये गेले होते, आता जरी ती संस्था मोठी आहे पण त्यावेळेस जेमतेम म्हणजेच फक्त 7 वर्ष झाली होती ती संस्था सुरू होऊन. आम्ही जवळपास 100 मुलं मुली होतो. मी ट्रेनिंग स्कूलला असताना होमी बाबा 3-4 वेळा आले होते, म्हणजेच संस्था सुरू होऊन फक्त 7 वर्ष झाली होती आणि प्रशिक्षणार्थ 100 मुलं मुली होती आणि त्यामुळे सगळ्यांना पुरेल एवढं काम नव्हते. आणि त्याचवेळी होमी बाबा दरवेळेस म्हणजेच 3-4 वेळा आले होते. प्रचंड स्फूर्तीदायक व्यक्तिमत्व होते ते. एकदा आम्ही त्यांना विचारलं, आम्ही इतकी मुलं मुली आहोत पण सर्वांना पुरेल इतकं काम कोठे आहे इथे. म्हणजेच लेखक सांगतात की ते होमी बाबा ह्यांच्या व्यक्तिमत्वाचं जणू काही आपल्याला दर्शन घडवत आहेत. अगदी प्रचंड स्फूर्तीदायक म्हणजे प्रेरणादायी व्यक्तिमत्व, म्हणजेच जेणेकरून त्या व्यक्तिमत्वाकडे पाहिल्यानंतर आपल्याला वाटेल की ह्यांच्यासारखं आपण काहीतरी करूया. असे व्यक्तिमत्व असलेले होमी बाबा जेव्हा तिथे आले तेव्हा सगळ्यांनी त्यांना एकच प्रश्न विचारला की सगळ्यांना पुरेल इतकं काम कोठे आहे इथे. तेव्हा अगदी छान पद्धतीने ते म्हणाले, तुम्ही त्यांची काळजी का करता, तुम्ही सर्वजण संशोधन करत राहा, त्यासाठी सरकारला खर्च किती येतो याचा आत्ता विचार करू नका, मात्र एक करा की तुम्ही स्वतःच काम निर्माण करा. आपण काय काम करायचं हे तुम्ही स्वतःच ठरवा. बॉसने सांगितलं तेवढंच काम करायचं आणि सांगितलं नसेल तर आपल्याला कामच नाही असं समजायचं हे चुकीचे आहे. हे प्रवृत्ती गेली पाहिजे. बाबांनी सांगितलेला हा मुद्दा माझ्या मनावर कोरला गेला. म्हणजेच मुलांनो, अगदी सहज पद्धतीने मुलांना आलेला प्रश्न त्यांनी सहज पद्धतीने सोडवला. ते मुलांना म्हणतात आहे की तुम्ही त्याची काळजी करू नका, फक्त तुम्ही एवढं करा की संशोधन करा, संशोधन करत राहा. ज्याप्रमाणे मुलांनो थॉमस एडिसन यांनी स्वतः शोध निर्माण केला, त्या शोधाचा मार्ग त्यांनी स्वतः निर्माण केला. आणि त्याचप्रमाणे होमी बाबा मुलांना तेच सांगत आहे की त्यासाठी सरकारला खर्च किती येतो याचा विचार तुम्ही करू नका. म्हणजेच एखादा शोध लावायचा असेल तर त्याला खर्च लागणारच. आणि म्हणून ते मुलांना सांगतात आहे की तुम्ही फक्त संशोधन करा, सरकारला किती खर्च येतो याचा विचार करू नका. पण मुलांना ते एक नक्की सांगतात की स्वतःच काम निर्माण करा. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, आपला कशा पद्धतीने आपण आपलं काम पुढे केलं पाहिजे हे स्वतः ठरवणं फार गरजेचं आहे. आणि हे सांगताना त्यांनी एक उदाहरण दिलं, ते म्हणजेच बॉसने सांगितलं तेवढंच काम करायचं आणि सांगितलं नसेल तर आपल्याला कामच नाही असं समजायचं हे चुकीचे आहेत. म्हणजेच ते इथे सांगत आहे की एखाद्या कार्यालयामध्ये जेव्हा मालक कर्मचाऱ्यांना काम सांगतो आणि काम नाही सांगितलं तर स्वस्त बसायचं, अशा पद्धतीची जी प्रवृत्ती म्हणजे स्वभाव आहे तो चुकीचा आहे. हे प्रवृत्ती बदलली पाहिजे, हा सवय आपल्याला मोडता आला पाहिजे. हेच इथे मुलांना अगदी छान पद्धतीने होमी बाबांनी सांगितलं. आणि लेखकाने सुद्धा हा मुद्दा त्यांच्या मनावर म्हणजे त्यांच्या हृदयात त्यांनी कोरून ठेवला. म्हणजेच त्यांनी त्या विचारावर पालन केलं, त्यांच्या मनात तो रुजवला. आणि मुलांनो, स्वानुभवाने सांगतो, एकदा हे लक्षात आलं ना तर स्काय इज द लिमिट. बोट धरून चालवणं किंवा दिशा दाखवणं हे पहिल्या 8-10 वर्षापर्यंत ठीक आहे, आवश्यकही आहे, पण अंतिमतः स्वतःला सक्षम करता आलं पाहिजे, ऊर्जा मिळवता आली पाहिजे आणि स्वतःचे मार्ग शोधता आले पाहिजेच. म्हणजेच जेव्हा होमी बाबा यांनी त्यांना सांगितलं की स्वतःच तुम्ही काम शोधा, तेव्हा लेखकाला त्यांचे अगदी पटलं
आणि त्याच पद्धतीने ते मुलांना, म्हणजेच तुम्हाला सांगत आहे की जेव्हा आपण एखादं कार्य पूर्ण करतो, स्वतःच्या जबाबदारीने ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो, तर नक्कीच आपल्याला यश मिळतेच. आणि मग अशी परिस्थिती येते की आपल्याला कोणीही अडवू शकत नाही, म्हणजेच त्या यशाला आकाशही ठेंगणे होते. आणि ही परिस्थिती केव्हा निर्माण होते, जेव्हा तुम्ही ते कार्य स्वतः करतात, आलेल्या अडचणींना तुम्ही सामोरे जाता. आणि म्हणून ते उदाहरण देतात की जेव्हा तुम्ही लहान होतात, बोट धरून चालवणं हे आवश्यक होतं, दिशा दाखवणं आवश्यक होतं, पण हे फक्त 8-10 वर्षापर्यंत ठीक होतं आणि ती गरजही होती. पण जेव्हा आता तुम्ही मोठे झालात, तर तुम्ही स्वतःला सक्षम करणं, म्हणजे मजबूत करणं आवश्यक आहे. स्वतःमधली ऊर्जा तुम्हाला ती मिळवायची आहे आणि स्वतःचे मार्ग तुम्ही स्वतः शोधणं फार आवश्यक आहे. मुलांनो, अत्यंत अनमोल असा संदेश अनिल काकोडकर यांनी या त्यांना आलेल्या स्वतःच्या अनुभवातून आपणास सांगत आहे. मुलांनो, धन्यवाद. मुलांनो.